गणपती विसर्जनाने होणारे प्रदूषण आणि त्यातून उद्भवणारी समस्या याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून प्रदूषण टाळण्याचे उपाय म्हणून कल्याण पूर्वेतील आर्य गुरुकुल शाळेत पर्यावरण पूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी तब्बल 85 मूर्ती शाडूच्या मातीने बनवल्या. या गणेश मूर्तींचे शाळेतील कृत्रिम तलावात विधिवत विसर्जन करण्यात आले. पर्यावरणाबद्दल मुलांमध्ये गांभीर्य निर्माण व्हावे यासाठी शाळेने हा उपक्रम राबवला होता. शाळेतील एका विद्यार्थिनीला स्वतः गणपती तयार करण्याची कल्पना सुचली आणि तिने शाळेमध्ये शिक्षकांना ही कल्पना बोलून दाखवली. त्यांना कल्पना आवडल्यानंतर शाळेतच विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती तयार केल्या आणि त्यांचे पूजन गणेशोत्सवामध्ये करण्यात आले. त्यानंतर शाळेमध्ये कृत्रिम तलाव तयार करून या सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनाकरिता शाळेत एक छोटे तळे निर्माण करून त्यातच या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या तलावात विसर्जन केल्याने मूर्तींची माती पुन्हा वापरता येणार असून गणपतीला वाहिलेल्या दुर्वा आणि फुले या निर्माल्याचे खत तयार करण्यात येणार असल्याची माहिती शाळेचे संस्थापक भरत मलिक यांनी दिली. या मातीचा वापर शाळेतील विविध उपक्रमांसाठी करण्यात येणार आहे. या मुलांना या उपक्रमामुळे गणेशोत्सवातील परंपरा आणि आपले सण याची माहिती मिळाली. त्याचबरोबर स्वतः तयार केलेल्या मूर्तींची पूजा केल्यामुळे मुले सुद्धा खूप खुश होती. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. माहित नव्हतं की शाळेत आज गणपती बनवणार होते, पण अचानक जेव्हा ते घरी येऊन सांगायला लागले आम्ही आज गणपती बनवले आणि ते आता पूजेला आम्ही ठेवणार आहे, आम्हाला खूप कौतुक वाटलं की अरे शाळा एवढं मोठं उपक्रम राबवते, तर आपण हे मेसेज सगळ्यांना स्प्रेड करूया. ही संकल्पना आम्ही आमच्या इतर मंडळींना सांगितली, ते पण येऊन दर्शन घेऊन गेले की अरे आमच्या मुलांनी बनवलेले गणपती आम्ही बघतोय. आज जेव्हा विसर्जन करतोय तर असं वाटते की आम्ही आमचं एक अंश विसर्जन करतोय, जे इतक्या वर्षी असं फील नव्हतं की अरे काहीतरी आपल्यातलं जात आहे. मुलांनी बनवलेली वस्तू जेव्हा आज आम्ही पाण्यात विसर्जन केली तेव्हा असं वाटतं की आम्ही आमच्यातलं काहीतरी अंश आज अर्पण केलेलं आहे. आणि ह्याच्या पुढची जी संकल्पना आहे मलिक सरांची, की हीच वाळू आपण परत रिसायकल करूया, परत मुलांना अजून शिकवूया त्या मातीतनं. जेव्हा आपण मातीतनं घडलो तर मातीतनं आपण खेळतोय, तर आपण खूप मोठं काम करतोय मुलांच्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी. गणपती बनवायचा आणि ते म्हणजे इको फ्रेंडली असून ते आपण अगोदर ते प्रॉब्लेम व्हायचा पाण्यामध्ये ते बुडत नव्हतं आणि ते मिक्स होत नव्हतं, पण आता हे इको फ्रेंडली आहे. ते आम्हाला जे एक्स्ट्रा काय हे नॉलेज आहेत की आपण आपला ज्या निसर्गाचा ते मातीत वेस्ट यूज करून आपण ते पाण्यामध्ये बुडून ते आपलं रिसायकल करता येईल, हे चांगलं संकल्प आहे. आपल्या मुलांना पण हे फ्युचरला ते चांगलं नॉलेज आहे त्यांना पेपर. आणि माझ्या मुलांनी जेव्हा येऊन सांगितलं घरी की प्राण प्रतिष्ठा आम्ही बनवलेली गणपती मधून केलेली आहे, तर त्यांना एवढा आनंद झाला. मला असं वाटलं की आरती जेव्हा आपण करतो किंवा आपण विसर्जन करतो, आम्ही आमचे हात नव्हते, ते सगळी आमची मुलांची हात होती आमच्या सोबत, असं मला वाटलं. हे हमने बहुत बार सुना था बट और हम लोग अपने बच्चों को भी बहुत बोल रहे थे, बट आज जब हम लोगों ने वाकई खुद बनाया. मेरी एक फ्रेंड थी, हम बोलती थी कि हम लोग गाँव में लाइक हमारा ही गणपति बनाते हैं और उसका विसर्जन हम लोग अपनी बावड़ी के एक बाल्टी पानी निकाल के उसमें करते थे. तो वो मैंने खाली सुना था. आज मैंने जब ये देखा कि हम लोगों ने वैसा ही विसर्जन किया है, तो वो जो मैसेज जाएगा तो ये मैसेज बहुत पावरफुल होएगा कि हम लोग इको फ्रेंडली गणपति एक्चुअली किसको कहते हैं और उसका विसर्जन हम लोग बिना पॉल्यूशन किए तालाब में वो सब हम कर सकते हैं. तो ये कॉन्सेप्ट मेरे को बहुत अच्छा लगा. मेरा बेटा है जो जिम में पढ़ता है. ये इको फ्रेंडली, ये सुन बच्चों को ये इको फ्रेंडली क्या है ये हम लोगों ने इस वर्कशॉप से बताया है. एंड सेकेंडली एज बाकी लोगों ने कहा कि एक रियली एक ब्यूटीफुल कंसेप्ट है. एंड सबसे बेस्ट पार्ट है कि उसको अपने ही बाउंड्री में, अपने ही विद इन स्कूल उसको पानी में इमर्स करना बहुत बड़ी बात है. एंड वो कंसेप्ट जो सर ने कहा रिसाइकलिंग वाला, इट्स रियली मार्वलस. मुझे ऐसा लगता है कि हम ये एक न्यू ट्रेंड सेट करेंगे बाकी स्कूल्स के लिए, क्योंकि हमसे इंस्पायर होकर वो भी करें एंड वो जाके और स्कूल्स को स्प्रेड करें कि ऐसे इको फ्रेंडली गणपति बनाया जाए, वर्कशॉप्स किया जाए.